नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. फोऊ घातणाऱ्या सर्व फ्युचर डॉक्टर्स, डेंटिस्ट आणि आयुर्वेदाचार्य यांना आज एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. नीट परीक्षेच्या अगोदर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी 10% गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जे काही राजकीय सोडून शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भामध्ये आरक्षण जे लागू झालेलं आहे 19-20 फेब्रुवारीच्या दरम्यान, त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन जे आहे ते न्यू कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही 10% महाराष्ट्र आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे त्याचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन कसं आहे गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. त्यातला आजचा जो विषय आहे तो म्हणजे न्यू कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ महाराष्ट्र आफ्टर मराठा आरक्षण. मराठा आरक्षणानंतर महाराष्ट्र राज्याअंतर्गत शिक्षणातील 10% मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर कॅटेगरीनुसार महाराष्ट्रातील आरक्षणाची स्थिती किंवा टक्केवारी कशी आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल कास्ट म्हणजे SC कॅटेगरीला 13% आरक्षण राहील, ST कॅटेगरीसाठी 7% आरक्षण राहील. शेड्यूल ट्राईब्स, विमुक्त जाती किंवा त्याला आपण VJ म्हणतो, त्याला NTA किंवा डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो, DT1 असं सुद्धा म्हटलं जातं किंवा NTA असं म्हटलं जातं, त्याला 3% VJ कॅटेगरीला आहे. NTB किंवा NT1 असं म्हटलं जातं, नोमॅडिक ट्राईब्स 2.5%, NTC किंवा NT2 याच्यासाठी 3.5%, NTD किंवा ज्याला आपण नोमॅडिक ट्राईब्स 3 असं म्हणतो त्याच्यासाठी फक्त वंजारी ही कास्ट त्यामध्ये येते, त्याला 2% म्हटलं. अदर बॅकवर्ड क्लास OBC 19%, 19% OBC, त्याच्यामध्ये SBC 2% आहे, परंतु OBC-मधूनच त्याचं सिलेक्शन होतं. EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन 10%, SEBC सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास मराठा आरक्षण 10%, आणि ओपन टू ऑल अनरिझर्व्ड सर्व कॅटेगरीजला, अनरिझर्व्डला आपण या ठिकाणी 30% आरक्षण आहे असं म्हणता येऊ शकतं. फॉर लेटेस्ट अपडेट आणि मेडिकल गायडन्सच्या संदर्भामध्ये किंवा प्रोसेसच्या संदर्भामध्ये जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन इन महाराष्ट्र जे काही रिझर्वेशन कॅटेगरी वाईज आहे ते आपण मराठा आरक्षणामुळे बदल झालेलं आहे हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बदल झालेलं आहे. तोच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये जे काही कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे मराठा आरक्षणानंतर प्रायव्हेटमध्ये, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस म्हणतो, त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील आयुष कोर्सेस आणि MBBS BDS कोर्सेस असतील, याचं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कसं असेल हे आपण पाहूया. SC कॅटेगरीसाठी या ठिकाणी निम्मं होतं 6.5%, ST कॅटेगरीसाठी 3.5%, विमुक्त जातीसाठी 1.5%, त्याला आपण VJ म्हणतो, नोमॅडिक ट्राईब्स किंवा NT1साठी 1.25%, नोमॅडिक ट्राईब्स C किंवा NTC किंवा NT2 म्हणू त्याच्यासाठी 1.75%, NT3साठी 1%, OBC-साठी 9.5%, आणि मराठा SEBC आरक्षणासाठी 10%, त्याचबरोबर मॅनेजमेंट किंवा NRI कोट्यासाठी 15%, ओपन फॉर ऑल अनरिझर्व विद्यार्थ्यांसाठी 50%. एकंदरीत हा जो संपूर्ण लेखा जो कमी मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या इम्पॉर्टंट ऑथेंटिक माहितीसाठी आपल्या ज्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.